पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे नितीन काळजे यांची तर उपमहापौरपदी शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापौरांच्या खुर्चीवर बसत काळजे यांनी दोन इतिहास घडवले. एक तर ते भाजपचे पहिले महापौर आणि दुसरं म्हणजे ते पहिलेच अविवाहित महापौरही ठरले. पालकमंत्री गिरीश बापट आणि माजी पालकमंत्री अजित पवार यांच्यात शेवटच्या क्षणी चर्चा घडली आणि राष्ट्रवादीनं महापौर उपमहापौर निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे काळजे आणि मोरे यांचा मार्ग सुकर झाला. काळजे यांना पक्षातील जगताप लांडगे आणि निष्ठावान यांच्यात सुरू असलेल्या गटबाजीची सांगड बांधून शहराचा विकास करण्याचं आव्हान असणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचं प्रथम नागरिक महापौरपद हे मला दिलं, त्या संधीचं मी आपल्या शहरासाठी चांगलं विकास करणार आणि त्याबरोबरच समाविष्ट जी गावं असतील त्या गावांमधील जास्त करून जो विकास रखडलेला आहे तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.